नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या नवीन एका लेक्चरमध्ये आज आपण इतिहास व नागरिकशास्त्र या ताठवी यामधील या अगोदर या आपण पहिल्या प्रकरणाचं व्हिडिओ बनवला आहे आज आपण यामध्ये दुसरे प्रकरण अभ्यासणार आहोत जर आपण चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्रकरण दुसरे आहे युरोप आणि भारत आपला भारत देश आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडम घडामोडींचे पडसाद भारतात उमटत होते त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यासताना आपल्याला या काळात युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करावा लागतो प्रबोधन युग युरोपी इतिहासात मध्यगचा अखेरचा टप्पा म्हणजेच सनाचे तेरावे ते सोळावे शतक हे प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते प्रबोधन युग काळ कोणता तर इशस्व तेरा तेरावे ते सोळावे शतक त्यानंतर या कालखंडात प्रबोधन धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला म्हणूनच या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात या काळात काय झालं तर बस त्यासोबतच प्रबोधन झाले धर्मसुधारणा चळवळी होत्या आणि भौगोलिक शोध लागल्यामुळे अशा घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला म्हणूनच या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात प्रबोधन युगात युरोपातील कला स्थापत्य तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परस्परांची पुनर्जीवन घडून आली यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली प्रबोधन प्रबोधन काळात मानवत्वादाला चालना मिळाली माणसाच्या माणसाचा माणसाकडे पाहण्याचा पाहण्याचा काय झालं त्याचा दृष्टिकोन बदलला धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला विंशी हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते हे काय तर प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्ती मानले जाते कोणाला तर लिओनार्द विंशीला ते अनेक शास्त्र व कलामध्ये पारांगत होतं तो अनेक शास्त्र व कलामध्ये काय पारंगत होता त्यांना शिल्पकला स्थापत्यकला गणित अभियांत्रिकी संगीत खगोलशास्त्र यासारख्या विविध विषयांवर त्याचे प्रभुत्व होतेस परंतु तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला त्याच्या मोनालिसा व द लास्ट सफर या चित्रकृती रमा ठरल्या प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाची सर्व क्षेत्रे व्यापून टाकली ज्ञान विज्ञान तसेच विविध कलांच्या क्षेत्रात आपणास प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो प्रबो प्रबोधनकालीन कला व साहित्यामधून मानवी भावभावना आणि संवेदनांचे चित्रण होऊ लागले लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषामधून साहित्य निर्माण होऊ लागले प्रबोधन काळात काय झाले तर लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषेमधून साहित्य निर्माण करण्यात येऊ लागले आणि इसवी सन चौदाशे पन्नासच्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई श यंत्राचा शोध लावला जर्मनीचा कोणी शोध लावला जोहान्स गुटेनबर्ग यांनी चौदाशे पन्नास साली छापाई यंत्राचा शोध लागला छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहोचू लागले धर्मसुधारणा चळवळ स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवला लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडाचे स्तो माजवत असत धर्माच्या नावावर लोकांना लोभाडत असत हे धर्म काय करत होते धर्माच्या नावावर लोकांना लोभाडत हो असत या विरोधात युरोपात जी चळवळ सुरू झाली तिला धर्म सुधारणा चळवळ असे म्हणतात या युरोप ही लोकांना लोबडत होते अशी धर्म कर्मकांड माजले होते त्यांच्या विरोधात जी चळवळ उभारली होती तिला धर्म सुधारणा चळवळ असे म्हणतात या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य या तत्वांना महत्व प्राप्त झाले भौगोलिक शोध चौदाशे त्रेपन्नमध्ये ॲटोमन तुर्कांनी साम्राज्याची राजधानी असलेली कॉन्स्टाटमूल इस्तंबुल जिंकून घेतले या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुसकीचे व्यापारी मार्ग आहात आशिया व युरोपियांना जोडणारे खुसकीचे मार्ग आहात कोणत्या शहरातून कॉन्स्टेडेबलमधून तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध हो घेणे आवश्यक वाटू लागली जो मधला रस्ता होताना कॉन्स्टेबलमधून येणारा आशिया व ये युरोपियांना जोडणारा तो मार्ग तुर्काने काय केला बंद केला आणि बंद केल्यामुळे युरोपीय देश युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटवले कारण की ते व्यापारी आणि व्यापार करण्यासाठी त्यांना रस्त्याची आवश्यकता होती भौगोलिक शोध पंधराव्या शतकात युरोपीय दऱ्यावरती भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी सागरी सफरीवर निघाले पहा चौदाशे सत्त्याऐंशीमध्ये भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोमी डायस हा पोर्तुगीज खालाशी निघाला चौदाशे सत्त्याऐंशीमध्ये भारता शोध घेण्यासाठी कोणता खालास निघाला होता तर बार्थोलोमी डायज परंतु तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत येऊन पोहोचला म्हणजेच केप ऑफ गुड होपर्यंत पोहोचलाच केप ऑफ गुड म्हणजे आशेचे इसवी सन चौदाशे ब्याण्णवमध्ये भारताचा पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याच्या प्रयत्नात क्रिस्तोफर कोलंबस हा अमेरिका खो को कोलकाय खंडाच्या पूर्व किनारी पोहोचला कोलंबस कुठे पोहोचला तर अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर त्यानंतर चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये पोर्तुगीज खालासी वास्कोद गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहोचला अखेरीस वास्कोद गामा हा चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारताच्या म्हणजे भारतामध्ये प्रवेश केला आणि ते कुठे पोहोचला तर कालिकत बंदरात पोहोचला युरोपीय वैचारिक क्रांती प्रबोधन काळात झालेल्या बदलांमुळे युरोपची मध्ययुग म्हणून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली याच काळात युरोपमध्ये वैचारिक क्रांती झाली कोणती क्रांती आहे तर वैचारिक क्रांती झाली पूर्वीचे अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला वैचारिक क्रांती झाली म्हणजेच काय तर पूर्वीच्या अज्ञानम आणि आंधश्रामदामध्ये लोक होते ते आता यातून काय बाहेर पडू लागले प्रस्थापित रूढी व परंपरा आणि घडणाऱ्या घटनांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले या संपूर्ण बदलांनाच काय म्हणतात तर वैचारिक क्रांती असे संबोधले जाते या वैचारिक क्रांतीतून युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला चालना मिळाली राजकीय क्षेत्रातील क्रांती आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यात युरोपमध्ये अनेक राजकीय स्थितंतरे घडून आली अठराव्या तसेच एकोणीसशे शत शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो काय तर आधुनिक कालखंडात सुरुवाती टप्प्यामध्ये युरोपमध्ये अनेक राजकीय स्थित झाली आणि अठराव्या तशी एकोणीस शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जाऊ लागला या काळात या काळात इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपात बदल झाला इसवी सन सोळाशे एकोणनव्वदच्या बिल ऑफ राईट्समुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले नंतर नंत आहे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध युरोपात घडणाऱ्या क्रांतिकारक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्वातंत्र्य युद्धाचाही विचार करणे महत्त्वाचे ठरते अमेरिका खंडाच्या शोधानंतर क्रांतिक घाडच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेली स्वातंत्र्य युद्धाचा विचार करणे महत्त्वाचे ठरते अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशांनी आपले लक्ष या खंडाकडे वळवले साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचे विविध प्रदेश ताब्यात घेऊन तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किन किनारपट्टी तेरा वसाती स्थापन केली किती केल्या तर तेरा ते ते वसाहती स्थापन केल्या तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर सुरुवातीस इंग्लंडने या वसाहती नाममात्र वर्चस्व होते परंतु पुढील काळात इंग्लंडच्या पार्लमेंटने अमेरिकन वसाहतीवर जाग बंधने व कर लादण्यास सुरुवात केली अमेरिकन वसाहतीतील स्वातंत्र्यप्रिय जनतेने याला विरोध केला इंग्लंडने वसाहतींना दडपण्यासाठी वसाहत विरोधी युद्ध पुकारले अमेरिकेतील वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली सैन्य संघटित करून प्रतिकार केला अखेरीस वसाहतींच्या सैन्यांचा विजय झाला ही घटना अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखली जाते यातूनच अमेरिकेची संस्थाने हा संघराज्य शासन पद्धती लिखित राज्यघटना असणारा व लोकशाही व्यवस्था असलेला देश अस्तित्वात आला नंतर आहे फ्रेंच राज्यक्रांती इसवी सन सतराशे एकोणनव्वदमध्ये फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरमशाईशाही विरुद्ध उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली ही घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्याची देणगी दिली जगाच्या इतिहासातील राजकीय क्रांतीमध्ये अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांतीला विशेष महत्त्वाचे स्थान स्थान आहे औद्योगिक क्रांती अठराव्या शतकाच्या उत्तराधारापासून युरोपातील औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडून आले बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या सायने उत्पादन होऊ लागले छोट्या घरगुती उद्योग मोठ्या कारखान्यांनी घेतली हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला आग आणि आगबोटीसारखी वाहतुकीची नवी साधने आली यंत्र अवतरले आणि याला आज काय म्हणतात तर औद्योगिक क्रांती असे म्हणतात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला आणि नंतर ती टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरली या काळात इंग्लंडची औद्योगिक भरभराट इतकी झाली की इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले भांडवलशाहीचा उदय नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशामध्ये न व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले मात्र एकट्या व्यापाऱ्यास जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला यातूनच भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या पवार ते देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता या व्यापारातून देशांची आर्थिक भरभराट होत असे त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले या व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय वाढीस लागला या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यामध्ये केला जाऊ लागला यामुळे युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला नंतर आहे वसाहतवाद एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेश एखाद्या विशिष्ट भागात वसाहती करणे म्हणजेच काय तर वसाहत स्थापन करणे होय एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेश एखाद्या विशिष्ट जा भागात जर वस्ती स्थापन केली तर त्याला काय म्हणतात वसाहत आर्थिक व लष्करी दृष्ट्या बलशे देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहतवाद होय युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला साम्राज्यवाद म्हणजे काय विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच काय साम्राज्यवाद म्हणजे विकसित राष्ट्राने अवि विकसित राष्ट्र जरी बलपूर्वक जरी एखादी वेग वसाहत वर्चस्व स्थापित केले तर काय ते एका साम्राज्यात होतो आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्राच्या या साम्राज्यातील बळी पडले ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील साम्राज्या भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती इसवी सन सोळाशेमध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली या कंपनीने जहागीर भाषाकडून परवानगी मिळून सुरत येथे वखार स्थापन केली या कंपनीमार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत असे इंग्रज व फ्रेंच संघर्षे भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांचे तीन युद्धे झाले आणि ती युद्धे कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रज आणि फ्रेंच यांचा निर्णायक पराभव केला त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रबळ युरोपी पुरला नाही इंग्ल बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया बंगाल प्रांत भारता चे हा भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता इसवी सन सतराशे छप्पन साली सिराज उद्दवला हा बंगालचा पदी आला ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुघल बादशाहकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सवलतीचा गैरवापर करत इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथे आपल्या वखरीभोवती तटबंदी उभारली यामुळे सिराज उद्दवलाने इंग्रजावर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली या घटनेने या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला रॉबर्ट क्लायू या मुत्सेदगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर या नवाबपदीचे आमिष दाखवून आपल्या बाजूने करून घेतले कुणाला तर मीर जाफरला कोणी रॉबर्ट क्लाईने आणि इसवी सन सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासी येथे नवाब युद्धला व इंग्रज सैन्याची गाठ पडी म्हणजेच काय युद्ध झाले परंतु मीर जाफरचे नेतृत्वादी नवाबाचे युद्ध लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराजुद्दलाचा काय झाला तर पराभव झाला इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला पुढे त्याने विरोध करतात त्याचं जावई म्हणजेच मीर कासिम यास त्याची त्यांनी नवाब बनवली मीर कासिमने इंग्रजांचे बेकासे बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न करतात त्यांनी पुन्हा मीर जाफरला बंगालचा नवाब बनवले बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कासिम अयोध्येचं नावाब सुजौदला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी शाह आलम यांनी इंग्रज इंग्रजविरुद्ध एकत्र मोहीम काढली आणि इसवी सन सतराशे चौसष्टमध्ये बिहार येथे ब बक्सर येथे युद्ध झाले त्यालाच काय म्हणतात तर बक्सरची लढाई असे म्हणतात त्यात इंग्रजांचा विजय झाला या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुब्यात दिवानी दिवानी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला इंग्रज म्हैसूर संघर्षे म्हैसूर राज्यातील हैदर अलीने उठाव करून म्हैसूरचे राज्य ताब्यात घेतले हैदर अलीच्या अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान म्हैसूरच्या सत्तेवर आला त्याने इंग्रजाविरुद्ध लढा शर्थीने लढवला अखेर सतराशे नव्याण्णवमध्ये श्रीरंगपट्टणम येथे झालेले युद्धात टिपू सुलतान मरण पावला आशूनही मैसूरच्या प्रदेशावर इंग्रजांचे वर्चस्व निर्माण झाले नंतर आहे शिंदवर इंग्रजांचा ताबा भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सद्दीकडे वळले रशिया भारतावर अफगाणिस्तान आक्रमण करेल अशी त्यांना भीती होती म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्त आपला प्रस प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवले अफगाणिस्तानकडे जाणारे मार्ग सिंधमधून जात होते इत यामुळे शिंदचे महत्त्व इंग्रजांच्या ध्यानात आले आणि अठराशे त्रेचाळीस साली त्यांनी सिंध गिळंकृत केला म्हणजे ताब्यात घेतला शीख सत्तेचा पाडा एकोणीसशे शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील सत्ता रणजित सिंहाच्या हाती होती रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंह गादीवर बसला त्याच्या वतीने त्याची आई राणी जिंदन राज्याचा कारभार पाहू लागली मात्र सरदारावर तिचा अंकुश राहिला नाही ही सिंधी साधून ही संधी साधून इंग्रजांनी काही सिख सरदारांना फितूर केले इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शिखांचा समज झाल्यामुळे त्यांनी इंग्रजावर हल्ला केला या पहिल्या सिख इंग्रज युद्धात शिखांचा पराभव झाला दलीप सिंगाला इंग्रजांनी गादी इंग्रजांनी गादीवर कायम ठेवली पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यपीढी शिखांना मान्य नव्हता मुलतांच्या अधिकारी मुलराज यांनी इंग्रजविरुद्ध काही विरुद्ध बंड केले हजारो शिख सैनिक इंग्रजाविरुद्ध युद्धात उतरले या दुसऱ्या युद्धातही शीख पराभूत झाले अठराशे एकोणपन्नासमध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला मराठ्यांची सत्ता ही भारतातील महत्त्वाची प्रबळ सत्ता होती मराठ्यांचा पराभव करून इंग्रजांनी आप भारतातील आपल्या सत्तेचा पाया मजबूत क कसा केला याचा अभ्यास आपण पुढील प्रकरणामध्ये करणार आहोत धन्यवाद मित्रांनो